यानंतर बातमी आहे विभागीय आयुक्तांनी पूररेषेबद्दल दिलेल्या स्पष्टीकरणाची. पंचगंगेची पूररेषा ही बिल्डर लॉबीच्या धनरेषेनुसार आखली गेल्याचा आरोप लोकातून होत असला तरी सॅटेलाइट इमेज पाहूनच कोल्हापूरची पूररेषा निश्चित केली जाईल असं विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलंय. विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामासंबंधी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पाटबंधारे विभागानं पूररेषा निश्चित केली असली तरीही अंतिम नसल्याचं सांगत विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी सॅटेलाइट इमेजेसद्वारे पूररेषा निश्चित करणार असल्याची ग्वाही दिली. विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रलंबित कामाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी चुकीची कामं करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं. जसं की IIT मुंबईनी असलेल्या ठिकाणी जलतरण तलाव करणं योग्य होणार नाही हे मत दिलेलं आहे, त्यामुळे ती साईट बदलायचा आम्ही निर्णय घेतला आहे. हे साईट बदलायच्या बाबतीत त्यांच्याकडनं सल्ला घेऊन आणि त्यांनी नकार दिला तर COEPX सारख्या संस्थेकडनं सल्ला घेऊन नवीन साईट निवडली जाईल. जुन्या साईटचं जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल त्या दृष्टीने आम्ही निर्णय करू आणि एकदा हा निर्णय अंतिम झाल्यानंतर मग हे काम एक्झिक्युशनच्या प्रक्रियेला टेंडर प्रक्रियेला सुरुवात होईल. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या संदर्भातील बैठकांना गैरहजर असलेले जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता DK महाजन यांना विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय. 90 MLD पैकी जवळजवळ 90 MLD आज आपण ट्रीटमेंट करत आहोत. 6 MLD जे वेगवेगळ्या नाल्यांमार्फत पंचगंगेमध्ये जात आहे तिथं आपण इंटरसेप्शन करून किंवा त्याला अडवणूक करून त्या 6 MLD ट्रीटमेंट 31 मे 2020 पूर्वी कम्प्लीट केलं जाईल आणि या 6 MLD ट्रीटमेंटसाठी जो काही आवश्यक STP वगैरे असेल ते बांधकामाचं वेगाने नियोजन केलं जाईल. इचलकरंजीमध्ये साधारण 32 MLD जनरेशन होत आहे, 32 पैकी 20 MLD STP आज कार्यान्वित आहे. पत्रकार बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे उपस्थित होते.